माढ्यामध्ये भाजपनं उमेदवार बदलावा अन्यथा आमची जबाबदारी नाही असा बाण रामराजे यांनी सोडलाय. त्यामुळे माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर शरद पवार हे फलटणच्या दौऱ्यावरती पोहोचले आणि दुसरीकडे साताऱ्यामधून उमेदवारीसाठी उदयनराजे हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या माढ्यातील भाजपच्या उमेदवारीला रामराजे नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोध केलाय. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सागर बंगल्यावरती झालेल्या बैठकीनंतरही यावरती तोडगा निघाला नव्हता. याबद्दल कार्यकर्त्यांचं मन जाणून घेण्यासाठी फलटण आणि माण मतदारसंघामधल्या कार्यकर्त्यांची फलटणमध्ये बैठक झाली आहे. युती धर्म पाळण्याच्या सूचना फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्यानंतर रामराजे यांच्या समर्थकांनी खासदारांचा प्रचार करायला सांगू नका अशा भावना व्यक्त केल्या. उमेदवार बदला संजीव राजांना द्या, नाही तर अजून कोणालाही. आमचं काय म्हणणं नाही की आमच्याच घरात पाहिजे, माझं म्हणणं नाही आहे. हा उमेदवार नको किंवा उमेदवाराने आम्हाला कन्व्हिन्स करावं की माझ्या हातनं जर चुकलं असेल आम्हाला विश्वास द्यावा. माझं जर चुकलं असेल तर मी माफी व्यक्त करून याच्या पुढे मी वागणार नाही. ते राहिलं बाजूला, यांचंच चालू आहे. मला वेळेच्या घरात पोहोचवत आहेत, मला आमच्यात पोहोचवत आहेत, पण जो आज त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ राहिलेला नाही. लेवलच ज्याला नाही आहे त्याला लेवलचं वागणं शक्य होणार नाही. आणि कसं राजकारण या जिल्ह्याचं बदलत गेले याचं कारण कोण आहे हे शोधणं अत्यंत गरजेचं आहे. आज फक्त फलटणचा प्रश्न नाही आहे, खटावचा प्रश्न आहे, माणचा प्रश्न आहे. ठराविक लोक घेऊन आपलं काय म्हणणं आहे हे फक्त अजितदादांना आपण बोलून दाखवतो की बाबा हे असं असे. तरी जर त्यांना भारतीय जनता पार्टीला उमेदवार ठेवायचाच असेल तर आम्ही मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही, हे स्पष्ट सांगून येऊ. आणि मग काय करायचं ते करा. शेवटी 542 खासदार आहेत, एका दुसऱ्या खासदाराचं दिल्लीला काय पडलंय. दुसरीकडे भाजपच्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळ्यापासून प्रचाराला सुरुवात केली आहे. रणजित सिंहांच्या उमेदवारीला विरोध करणारे रामराजे, धैर्यशील मोहिते पाटील, शेकापचे जयंत पाटील, अनिकेत देशमुख यांच्यामध्ये अकलूजमध्ये डिनर डिप्लोमसी पार पडली आहे आणि त्यानंतर हा विरोध तीव्र झालाय. दुसरीकडे फलटणमध्ये नाराजांची बैठक सुरू असतानाच शरद पवारही फलटणमध्ये आलेत. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं, त्यामुळे शिंदे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी शरद पवार हे गुरुवारी फलटणमध्ये होते. या दौऱ्यामध्ये ते राष्ट्रवादीच्या जिल्ह्यामधल्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. माढ्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकरांना होणारा विरोध आणि साताऱ्यामध्ये उदयनराजेंच्या उमेदवारीसाठी महायुतीमध्ये आग्रह होताना दिसतोय. उदयनराजेंना उमेदवारी दिली नाही तर त्यांनी स्वतंत्र रिंगणामध्ये उतरावं अशी समर्थकांची इच्छा आहे. उदयनराजेंनी याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर ते बुधवारी दिल्लीला रवाना झाले. दिल्लीमध्ये राजे उमेदवारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. उदयनराजे दिल्लीमध्ये असताना दुसरीकडे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सातारा मतदारसंघ हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा आहे. त्या ठिकाणी भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी देण्याचा आग्रह होतोय. गड्याळ चिन्हावरती निवडणूक लढणार नाही असं उदयनराजे यांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे माढ्यामध्ये भाजपच्या रणजित सिंहांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून आणि भाजपमधून विरोध होतोय. अशा मध्ये हे दोन्ही मतदारसंघ महायुतीमध्ये अदलाबदल करण्याची चर्चा रंगली आहे. यामधून साताऱ्यामध्ये भाजपच्या चिन्हावरती उदयनराजे तर माढ्यामधून रामराजे यांचे बंधू संजीव राजे यांना घड्याळ चिन्हावरती उमेदवारी मिळणं शक्य असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र दिल्लीमधल्या केंद्रीय नेतृत्वानं उमेदवारी रद्द करणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे हा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.